कोरोना महामारीमुळे बंद असलेली राज्यातली मंदिरं आजपासून भाविकांसाठी खुली झाली मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सर्व मंदिर संस्थानांकडून विशेष काळजी घेण्यात येते शिर्डीच्या साईबाबा मंदिरातही या दृष्टीनं विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत यासंदर्भात अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी काल अधिक माहिती दिली मंदिर आणि परिसरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून नियमांचं पालन करूनच दर्शन देण्यात येणार आहे तसंच कायदा सुव्यवस्था यासंबंधी कोणताही प्रश्न उपस्थित होणार नाही याची पूर्व दक्षता प्रशासनानं घेतली आहे असं भोसले यांनी सांगितलं ऑनलाईन दर्शन करण्यासाठी आवश्यक त्या तरतुदी देवस्थाननं केल्या असून मास्क लावणं बंधनकारक आहे त्याचबरोबर परिसर स्वच्छतेबाबत आरोग्य विभागही दक्ष आहे असंही भोसले म्हणाले जे शासनाचे निर्देश आहेत शासनाच्या निर्देशानुसार जे पासष्ट वर्षावरील जे सिनियर सिटीजन आहेत त्याचबरोबर जे कोमॉर्बिड आहेत ज्या प्रेग्नंट महिला आहेत आणि दहा वर्षाच्या खालील मुलांना कुठल्याही प्रकारे दर्शनाला दर्शन घेता दर्शन येणार नाही कुठल्याही भाविकाला मास्क लावल्याशिवाय दर्शन घेता येणार नाही म्हणजे मास्क हे कंपल्सरी आहेत दरम्यान शेगावचं गजानन महाराज मंदिर उद्यापासून सुरू होणार आहे कोरोना संबंधित सर्व नियमांचं काटेकोर पालन करण्यासाठी एक दिवस तयारीसाठी लागणार आहे